हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। एकनाथ खडसे 8 किंवा 9 तारखेला भाजपमध्ये येणार, मंत्री गुलाबराव पाटलांचा दावा। जेपी नड्डा बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये गुढीपाडव्याला एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता, खडसेंची राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत माहिती नाही, पण खडसे बऱ्याच दिवसांपासून दबावात, खडसेंच्या भाजप प्रवेशावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। रोहिणी खडसेंसोबतच्या बोलण्यातून खडसे भाजपमध्ये जातील असं वाटलं नाही, खडसेंच्या भाजप प्रवेशावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंकडून स्वतःच्या उमेदवारीचे संकेत, रत्नागिरी चिपळूणमधून 2 लाखांनी लीड मिळेल, राणेंचं विधान, किरण सामंत आणि राणेंमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच। आम्ही माणूस जोडण्याचं सांगतो, मात्र हे पक्ष फोडण्याचं सांगता, काय कर्तृत्व? शरद पवारांचा फडणवीसांवर निशाणा, लाखो कार्यकर्ते पक्ष फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवतील, पवारांचा इशारा। नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पालघर, रत्नागिरी, ठाण्याची जागा सोडू नका, बैठकीमध्ये मंत्र्यांची शिंदेंकडे मागणी, तर चर्चा सुरू, मार्ग नक्की निघेल, शिंदेचं आश्वासन। कल्याणमधून शिंदेगडाचे उमेदवार श्रीकांत शिंदेच असतील, फडणवीसांची घोषणा, कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदेविरुद्ध ठाकरेगडाच्या वैशाली दरेकरांमध्ये लढत। आधी लग्न कोंढाण्याचं, मग रायबाचं असतं, मात्र इतर कोणी असतं तर आपल्या मुलाचं नाव आधी जाहीर केलं असतं, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। काँग्रेसचा मोठा नेता संपर्कात, वर्षावरील बैठकीमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती, पुढील 48 तासांमध्ये संजय निरुपमांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होईल, संजय शिरसाट यांची माहिती। अमरावतीनंतर बच्चू कडूंचा रामटेकमध्येही बंड, रामटेक लोकसभेत महायुतीचे सहकारी बच्चू कडूंचा काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वेंना पाठिंबा। मवियामध्ये सांगली भिवंडीच्या जागेचा तिढा, काँग्रेसची दिल्लीमध्ये पुन्हा बैठक होणार, काँग्रेस नेत्यांनी नौटंकी बंद करून मवियाचं काम करावं, अन्यथा महाराष्ट्रामध्ये तुमची कोंडी करू, सांगलीच्या जागेवरून राऊतांची धमकी। शरद पवारांचं दौंडच्या दौऱ्यावर, दौंडमध्ये शरद पवार सकाळी क्रिस्ती बांधवांशी संवाद साधणार, दुपारी दौंडमधील पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक होणार। खासदार सुप्रिया सुळेंचा आज नवी मुंबईमधल्या कोपरखेडमध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा, संध्याकाळी 5 वाजता मेळाव्याला सुरुवात होणार, सुप्रिया सुळे माथाडी कामगारांशीही संवाद साधणार। बारामतीमधून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज आंबेगाव दौऱ्यावर, आंबेगावातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद, नागरिकांसोबत सुद्धा बोलणार। भुजबळांना उमेदवारी मिळाल्यास मी काम करेन, आणि मला मिळाल्यास भुजबळांना काम करावं लागेल, शिवसेनेचे नाशिकमधील इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे यांचं वक्तव्य। 9 एप्रिलपर्यंत बोरघाटात सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी, सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय। अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी आज मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन भीमा मार्गावर आणि ठाणे वाशी नेरूळ मार्गावर ब्लॉक। काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुस्लिम लीगची विचारसरणी, पंतप्रधान मोदींची काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यावर सडकून टीका। आयपीएलच्या 19व्या सामन्यामध्ये राजस्थानचा बंगळुरूवर 6 गडी राखून विजय, जोस बटलरच्या शतकी खेळीनं राजस्थान विजयी, तर विराट कोहलीची शतकी खेळी व्यर्थ, राजस्थानचा सलग 4था विजय। यंदाच्या आयपीएल हंगामातील पहिलं शतक विराट कोहलीच्या नावावर, राजस्थान विरुद्धच्या सामन्यामध्ये विराटची 113 धावांची खेळी, आयपीएलमध्ये सर्वाधिक 9 शतकं विराट कोहलीच्या नावावर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।